परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे नियोजित वेळेत विमानतळ सुरू हवे यासाठी आजची पाहणी आहे सुरू असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आज उलवे येथे प्रत्यक्ष विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीरंग बारणे श्रीकांत शिंदे आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत एम आर डी सीचे संचालक संजय मुखर्जी विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर सहसंचालक कैलास शिंदे जिल्हाधिकारी डॉक्टर म्हसे आयुक्त राजेश नार्वेकर गणेश देशमुख आदी उपस्थित होते नवी मुंबई विमानतळ हे पुणे मुंबई गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले होते आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरू हो या आहे याचा आनंद आहे हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत असे शिंदे यांनी सांगितले नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन हजार चोवीस पर्यंत हे विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न असेल या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल मुंबईला विमानतळाच्या जा माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचे फडणवीस म्हणाले दरवर्षी नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे याची क्षमता वाढवण्यासाठी परवानगीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून बेचाळीस विमाने उभी राहतील पाच हजार पाचशे क्षमतेचे कार पार्किंग असेल हे विमानतळ अकरा पॉईंट चार किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्ट्या असतील विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि दोन हजार चोवीसमध्ये प्रवासी वाहतूक सुरू करावी अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या